मस्त ब्रेकफास्ट साठी आज गरमा गरम मॅगी बनवणार आहोत आणि ती देखील अंडा मॅगी। खूपच टेस्टी अशी ही अंडा मॅगी लागते। यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले देखील ऍड करू शकतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अंडा मॅगी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये मी 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाले की यामध्ये मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे। हा कांदा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। एक ते 2 मिनिटे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो घातल्यामुळे देखील खूप छान अशी टेस्ट येते। याला देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील घालू शकता, जसं की मटर, त्याचबरोबर शिमला मिरची। तर इथे मी फक्त एक मॅगी बनवणार आहे, त्यामुळे भाज्या मला अजिबातच यामध्ये ऍड करायच्या नाहीये। तर टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जरा पटापट गळण्यास मदत होईल। कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे। यामध्ये आता मी 2 अंडी घालणार आहे। आता ही मॅगी मी फक्त 2 जणांसाठी बनवत आहे, त्यामुळे 2 अंडी पुरेशी आहेत। या अंड्याची आपल्याला भुर्जी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची देखील घालू शकता, पण माझ्या घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे ही हिरवी मिरची मी स्किप करत आहे। आता हे अंड व्यवस्थित तयार होत चाललेलं आहे। यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार मसाले घालणार आहोत। तर इथे मी घरगुती मसाला घालत आहे। 1 ते 1.5 चमचा पुरेसा होतो। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील घालू शकता, पण मला आता यामध्ये मॅगीचा मसाला घालायचा आहे, त्यामुळे मी गरम मसाला स्किप केलेला आहे। आणि हाच गरम मसाला आपल्या घरगुती मसाल्यामध्ये देखील थोडासा आहे। मस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे। यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेत आहे। यामध्ये आता आपण मॅगी मसाला घालून घेणार आहोत। तर यामध्ये मी 2 लहान पॅकेट असणारे मॅगीचा मसाला घातलेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण मॅगी घालून घेणार आहोत। तर या मॅगीचे मी लहान असे तुकडे करून घेत आहे, म्हणजे ही मॅगी पटापट शिजण्यास मदत होईल। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे। मंद आचेवर आपल्याला ही मॅगी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। पाहू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे। याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मॅगी मध्ये थोडस पाणी आहे आणि मला हे पाणी आटवून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सूप विथ मॅगी देखील खाऊ शकता, पण मला इथे पाणी आटवायचं आहे। मॅगीतलं पाणी आटवून घेतलेलं आहे आणि मॅगी मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे। मस्त गरमागरम अशी मॅगी तयार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चीज देखील घालू शकता। कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये चटपटीत असा मॅगीचा नाश्ता तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पुन्हा भेटूया एका नवीन अशा व्हिडिओ सहित। तोपर्यंत बाय बाय।